कमेंट तुमची उत्तर माझी मी तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर अजून फॉलो केलं नसेल तर खाली दिलेल्या आयडीला तुम्ही सर्च करून मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता। हा माणूस फ्रॉड आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगण्याच्या अगोदर एक व्हिडिओ आहे मी जो यूट्यूबवर अपलोड केला आहे तुम्ही शेजार स्क्रीनवर बघू शकता। फ्रीमध्ये कृतिदेव फॉन्ट तुमच्या कॉम्प्युटरवर कसे इन्स्टॉल करायची हा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यामध्ये मी तुम्हाला कृतिदेव फॉन्ट सुद्धा दिलेले आहेत, ते फॉन्ट तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर कसे इन्स्टॉल करायची ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याची फॉन्टची लिंक सुद्धा मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। फक्त मी ह्या ठिकाणी एक केलं आहे की त्या लिंकमध्ये जो मी फोल्डर तुम्हाला दिलेला आहे फॉन्टचा त्याला मी एक पासवर्ड टाकलेला आहे आणि तो पासवर्ड मी तुम्हाला जो शेजारची स्क्रीन दिसतो व्हिडिओ दिसतोय त्या व्हिडिओमध्ये मी तो पासवर्ड तुम्हाला टाईप करून शेअर केलेला आहे। आणि या ठिकाणी मी प्रत्येकाला सांगतो की तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड त्या ठिकाणी सापडून जाईल। पण हे सांगण्यामागचं कारण काय, तो व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट जर बघितला तर त्याची व्ह्यू कमी होतात, त्याचबरोबर त्याचा टायमिंग जो आहे हा टायमिंग कमी होतो। आणि युट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की युट्यूबचं एक असं म्हणणं आहे की जर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त मिनिट बघितला तर तो युट्यूब दुसऱ्या माणसाला तो व्हिडिओ शेअर करतो। जर समजा 100 लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि सरासरी युट्यूबनी त्याला एक 2 मिनिटाचं टायमिंग दिलंय की सरासरी 100 लोकांनी 2 मिनिटं हा व्हिडिओ बघितला पाहिजे तर तो व्हिडिओ दुसऱ्या माणसांना युट्यूब 1000 लोकांचा व्हिडिओ शेअर करतो। आणि 1000 लोकांनी सरासरी 2 मिनिटांचा तो व्हिडिओ बघितला तर युट्यूब तो 10000 लोकांना शेअर करतो। व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघावा यासाठी मी त्या फोल्डरची त्या फोल्डरचा पासवर्ड मी त्या व्हिडिओमध्ये टाईप करून दिलेला आहे। तो पासवर्ड या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवू शकतो की त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी पासवर्ड या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी मी नवीन युट्यूबर आहे, फ्रॉड किंवा चुकीची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार नाही, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा हे सांगण्यामागचा उद्देश एवढा असतो की जी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुमच्या बरोबरच आणखीन 10 लोकांना मिळावी। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तो ऑटोमॅटिक इथून पुढच्या 10 लोकांना युट्यूब ट्रान्सफर करतो, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की व्हिडिओ पूर्ण बघा म्हणून। आणि या ठिकाणी मला एकजणांनी कमेंट केलेली आहे, या ठिकाणी मला एकजण कमेंट केली, मित्रांनो हा माणूस फ्रॉड आहे, पासवर्ड विचारला, यांनी व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड टाकलेला नाही आणि याला व्ह्यू जास्त मिळावे म्हणून यांनी हा अशा प्रकारे फॉर्टचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणून। तर असं काही नाही, पासवर्ड मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तो पुढच्या माणसाला मिळून जाईल। त्यानंतर दुसरी आणखीन एक कमेंट आहे, मी या ठिकाणी स्लिपी कीबोर्ड मॉडिफाय कसा करायचा यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये एक जणांनी कमेंट केली आहे की मित्र हा शब्द कसा टाईप करायचा म्हणून। तर यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कीबोर्ड मॉडिफायमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकते की तुम्ही या ठिकाणी कीबोर्ड कसा मॉडिफाय करा आधी। तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी तुम्हाला प्लस किंवा बॅकपीसच्या शेजारी जे प्लस किंवा मायनसचं बटन आहे त्यामध्ये त्र हा शब्द येतो। या ठिकाणी आणखीन त्यांनी विचारलंय की हिंदी टायपिंग कृतिदेव बॉटम रो और नंबर रो पे फिंगर पोझिशन क्या होनी चाहिए। या ठिकाणी बॉटम रो साठी तुमची फिंगरप्रिंट पोझिशन काय पाहिजे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। राहिली गोष्ट नंबर पोझिशनसाठी, तर नंबर पोझिशनसाठी तुम्हाला कीबोर्डवरती बटन ठेवायची काय विशेष आवश्यकता नाही, तुम्ही कुठल्याही बटनांनी कुठलाही नंबर दाबू शकता। त्यानंतर एकदा मी विचारलं की सर कोरोड्रॉमध्ये मराठी फॉन्ट कोणते वापरायचे, तर या ठिकाणी मी तिन्ही व्हिडिओ अपलोड केले, कृतिदेव फॉन्ट, स्लिपी फॉन्ट आणि आयएसएम फॉन्ट, तुम्ही तिन्हीपैकी कुठलेही फॉन्ट ह्या ठिकाणी डाउनलोड करून वापरू शकता। आजच्या व्हिडिओमधनं मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत जावा, जेणेकरून समोरच्या माणसाला एक गोष्ट कळते की ह्या व्हिडिओमध्ये चुकीची माहिती सांगितलेली नाही। जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी डिसलाईक सुद्धा करू शकता। चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा, शेजार दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ह्या ठिकाणी मिळून जाईल। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।